नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजलाईनमध्ये मनपूर्वक स्वागत आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ फायलेत यानंतर आता आपण जाऊ तो मुंबईकडे मुंबईकडे गेल्यानंतर पश्चिम घाटकोपर हा मतदारसंघासंदर्भात जाणून घेऊया कारण की या पश्चिम घाटकोपर या मतदारसंघामध्ये आपण गेली पंधरा वर्षापासून सातत्याने राम कदम यांना या ठिकाणी उमेदवारी मिळते आणि ते विजयी देखील होत असतात आता राम कदम हे जी सुरुवात आहे राजकारणाची ती दोन हजार पासून सुरुवात झाली होती ते मनसेचे पहिल्यांदा आमदार झाले होते ज्यावेळेस मनसेने निवडणुका लढवल्या त्यावेळेस पहिल्यांदा हे राम कदम आमदार झाले आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये आता यावेळेस काय होईल काही नाही एक चालू होतं कारण की त्यांनी हॅट्रिक केले तीन वेळेस त्यांना तिकीट मिळालं आणि तिन्ही वेळेस ते निवडून आले मग यावेळेस भाजपाकडून कुठंतरी त्यांना तिकीट डावळला जाईल असं काहीतरी एक चर्चा होती नेमकं त्यांना मिळेल की नाही अशा बऱ्याच चर्चा चालत होत्या आणि महाराष्ट्रामध्ये एक मतदारसंघ साध त्यांना गाजला असतो कारण की राम कदम एक चांगले वक्ते असल्यामुळे ते एखाद्याच्या कायद्या बोलण्यामधून एखादा काही विषय निघाला ते एखादा विषय महाराष्ट्रमध्ये एखाद्याचा एखादा शब्द महाराष्ट्रमध्ये गाजायचा त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता काय होईल काही नाही आज चर्चा चालू होती हा एक दोन हजार नऊला त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये पुनम महाजन यांनी निवडणूक लढवली होती त्या दोन हजार नऊला विजयी झाले त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर दोन हजार चौदामध्ये काही मनसेच्या काही वादविवाद काही काही गोष्टी असतील त्यामुळे था त्यांनी भाजपामध्ये दोन हजार चौदाला प्रवेश था केला भाजपाकडून देखील ज जवळपास ऐंशी हजार मताधिकी घेतलं मताधिक ऐंशी हजारच्या वर मताधिकी घेऊन ते भाजपाकडून निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसला देखील त्यांना तिकीट मिळ दिलं गेलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये एक महत्त्वाची संधी होती आणि हॅट्री करण्याची संधी होती दोन हजार एकोणीसला जवळपास सत्तर हजार सत्तर बहात्तर हजार मत मतं घेऊन ते रामकदम हे घाटकोपरमधून निवडून आले आणि मग आता दोन हजार चौदा चोवीसच्या निवडणुका आल्या जवळपास त्यांना उमेदवारी पहिल्याच यादीमध्ये भाजपाने जी नव्याण्णव लोकांची यादी जाहीर केली त्या नव्याण्णव लोकांमध्ये राम कदमे यांचं नाव होतं आणि त्यांना ही उमेदवारी जाहीर देखील झाली आणि एक वेगळं आहे कारण की त्यांना ज्या माणसाला उमेदवारी मिळणार नाही हे न हे त्यांचा पत्ता कट होईल अशा बातम्या पिल्या जात होत्या त्याच त्याच माणसाला म्हणजे राम कदम यांना पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी देणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आणि ते काहीतरी माहि काहीतरी विचारांना दिलं असतं त्यासोबत आता ही झाली यांकडून कारण की भाजपा सध्या महा आहे ही झाली महायुतीकडून कारण की मायुतीचे आता विषय क्लोज झालेला आहे कारण त्याचा उमेदवारी झाल्यामुळे नेमकं आता महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवली हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी भा, भालेराव संजय हे उबाटा शिवसेनेकडून देखील तिकीट त्यांना मिळू शकते किंवा महाविकास आघाडीकडून कोणत्या गटाकडून त्यांना तिकीट मिळू शकतं आणि त्यासोबतच आता या ठिकाणी जी दोन हजार एकोणीस नऊला मनसेकडून निव निवडणूक लढवल्यामुळे या ठिकाणी मनसे देखील उमेदवार राहणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी गणेश चुकल यांना देखील मनसेकडून तिकीट दिलं जाऊ शकतं अशी देखील शक्यता आहे त्यासोबतच आता काँग्रेस असेल किंवा दोन हजार नऊची निवडणूक होती त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा माजम होत्या पुन्हा माझं आता नेमकं काय करणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे परंतु नेमकं कमाल आहे कारण की एखाद्या माणसाला तब्बल तीन तीन वेळेस म्हणजे तीन वेळेस हॅट्रिक करता येते या यामागचं नेमकं कारण काय आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आ, राम कदम हे सातत्यानं काम करत असतात जनतेच्या मध्ये असतात आणि वेगवेगळ्या उपक्रमानं काम करत असल्यामुळे ही त्यांना संधी मिळाली आणि यावेळी यावेळेस देखील त्यांना संधी मिळेल असं देखील बऱ्याच लोकांचं तिथल्या नागरिकांचं मत आहे यामागचं नेमकं कारण काय तर आम्ही पाहिलं तर जवळपास त्यांनी आजपर्यंत जवळपास वीस लाख लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत एक महत्त्वाचं त्यांचं काम होऊ शकतं त्यासोबतच तीन हजार लोकांना पूर्णपणे ज्या लोक निराधार लोक असतात ज्या लोकांनाच द्या आपण पाहिलं आहे की माणूस माणसाला सांभाळायला तयार नाही स्वतःचे लेकरांना माय मायबाप म्हणजे मायबापाला लेकराला द्यायला वेळ नाही अशा काही जे काही तीन हजार लोक आहेत त्या तीन हजार लोकांना पूर्णपणे दत्तक घेतल्यासारखं त्यांचं राशन असेल तेल असेल मीठ असेल मिरचो असेल कोलगेट या सगळ्या गोष्टी हे राम कदम त्यांना उपलब्ध करून देत असतात त्यासोबतच जी काही यात्रा आता यावेळेस सरकारनं यात्रा काढली होती परंतु गेली दोन हजार ही यात्रा असेल काशी असेल अयोध्या असेल दीक्षाभूमी असेल राम मंदिर दुबईला देखील जाण्याचा जा त्यांचा आताच ठरलेलं आहे आणि त्यासोबत बऱ्याच ठिकाणी ते सातत्यानं घेऊन जात असतात आणि त्यामध्ये एक असं असतं की त्यांचं नियोजन एखादी रेल्वे असते एक रेल्वे पूर्णपणे बुक आणि रेल्वे बुक केल्यानंतर जवळपास प चार जा ते पाच हजार लोकांना ते सोबत घेऊन जात असतात त्यामध्ये एक आपले काही भाऊ कार्यक्रम देखील असतात आणि ज्या लोकांना जाणं होत नाही त्या लोकांना सगळ्यांना घेऊन जातात त्याला घेऊन जात असताना त्यांचे सगळं खर्च फक्त अंगावरचे दोन दोन तीन ड्रेस जर घेतले तर बाकी सगळ्या गोष्टी हे राम कदम करत असतात हे देखील फार महत्त्वाचं आहे त्यासोबतच त्या भागामध्ये बराच कामं असतील त्यासोबतच त्यांनी रक्षाबंधनचा जो कार्यक्रम असतो त्यांचा जवळपास पन्नास ते साठ हजार महिला त्यांना रक्षाबंधनच्या राख्या बांधत असतात आणि त्यावेळेस ते आपल्या बहिणी म्हणून त्यांना भरभरून कर प्रेमकरदेखील करत असतात आणि त्यासोबतच जी काही भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी कोण साजरी करतात ते राम कदम हे देखील साजरी करत असतात त्यांच्या माध्यमातून मोठी देखील होत असते आणि बऱ्याच गोष्टीमुळं वादाच्या भोवऱ्यामध्ये देखील रामकदम सापडलेले आहेत परंतु त्यांचं जर पाहायला गेलं तर त्यांचं दर रविवार शनिवार हे राम दरबार देखील भरले जातो रामदरबारमधे आलेल्या प्रत्येक माणसाचं ते काम करत असतात तर त्यांचं जर पाहायला गेलं त्यांचं जर आपण जर पार्श्वभूमी पाहायला गेली तर एक अतिशय गरीब कुटुंबा जन्मलेला माणूस आहे मुंबई सारख्या ठिकाणी फक्त स्वतःची पोटाची खळगी बनण्यासाठी गेलेल्या माणसानं तिथं जाऊन शटल होऊन सगळ्या गोष्टी करून एक आज आज माझं स्वतःचं काहीच नव्हतं तर मी आज चांगल्या ग चांगला असल्यामुळं मी माझ्या जनतेला माझ्या बांधवांना कुठल्याच गोष्टीचं कमी पडू देणार नाही एक त्यांचं ब्रीद वाक्य घेऊन ते सातत्याने राजकारणामध्ये काम करत असतात असतात त्यामुळे त्यांना तीन तीनदा इथं गिजाचा गुलाल देखील राखता आला आहे नेमकं आपल्याला काय वाटतं आहे यावेळेस तीनदा तर निवडून आलेत चौथ्या वेळेस ते निवडून येऊ शकतील का किंवा त्यांच्या विरोधामध्ये त्यांना टक्कर देण्यासारखा उमेदवार महाविकास आघाडीकडे कोणचा उमेदवार दिल्यास त्यांचा ते पराभव करू शकतील किंवा नेमकं या मतदारसंघात काय घडलं पाहिजे कोणाला उमेदवार दिली पाहिजे कोण निवडून येऊ शकतं आणि राम कदम जे म्हणतात मी एवढी कामं केली ती कामं खरीच खरी आहेत का या सगळ्या संदर्भात जे आपल्याला काय वाटतं ते आपण नक्कीच कॉमेंट बॉक्समधून टाकून आम्हाला विचारू शकता त्यानंतर आम्ही देखील तुमच्या त्या विचारलेल्या प्रश्नावर नक्कीच विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला राजमुद्रा न्यूजाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला जर कोणता वाटत असेल तर या मतदारसंघाविषयी तुमचा व्हिडिओ आला पाहिजे सर तर ते देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा आम्ही आदर क्ल करणार आहोत धन्यवाद